रूपाने अशी गोलंदाजी करताना आपल्याला आता पाहायला मिळेल तो अजय बरदाडे उत्कृष्ट असा हा गोलंदाज आणि तसाच फलंदाजी करताना मामा कराळे उत्कृष्ट असा हा फलंदाज आहे होळी संघाकडून खेळताना आपल्याला आता दिसेल पहिला बॉल आणि या बॉलवर चौकार आलेला आहे अतिशय उत्कृष्ट असा फलंदाजी करतोय तो मामा कराळे आणि त्याचा सामना करतोय तो गोलंदाजी करताना अजय बरदाडे अतिशय उत्कृष्ट असा चाललेला हा सामना पुढील चेंडू आणि या चेंडूवर अतिशय उत्कृष्ट खेळताना हा होळी संघाचे हे दोन्ही फलंदाज हर्षद दिसाळ आणि मामा कराळे ओ बघूयात काय होत आहे गचाळ क्षेत्ररक्षण झालेलं आहे इथे गणेश्वर पतळे आणि या चेंडूवर दोन धावा होळी संघाच्या नाट्यात शेवट मारण्याचा हा प्रयत्न असला आणि यावर एकच धाव मिळत आहे होळी संघाला अतिशय प्रेक्षणीय आणि उत्कृष्ट अशा गोलंदाजी यावर मात्र हा मात्र निर्धाव चेंडू बॉल काउंट ना ओके बॉल आहे ठीक आहे पुढील बॉल
यावर बघूयात आपण काय होते. हा मात्र नोबॉल एक अतिरिक्त धाव आणि एक रनाच्या स्वरूपात अशा दोन धावा या बॉलवर मिळालेल्या आहेत. आणि इथे मात्र जी होती पण इथे मात्र षटकार लावलेला आहे तो सनज या गोलंदाजाने पुढील बॉल घेण्यात आहे विशाल आणि यावर मात्र दोन धावाचा प्रयत्न मात्र एकच धाव पूर्ण आणि गोळे संघाकडून आणि स्कोरबोर्डवर धावा लागल्या आहेत त्या 28 धावा. अतिशय उत्कृष्ट असं फलंदाजी करताना कोहली संघाचे खेळाडू आणि क्षेत्ररक्षण करताना आपल्या पिसावरेचे सगळेच खेळाडू उत्कृष्ट प्रकारे तटवलेला हा चेंडू आणि यातून मात्र दोन धावांची भर हे ओळी संघाला आतापर्यंत 30 धावा झालेले आहेत त्या ओळी संघाच्या आणि हा लगवलेला चेंडू यावर मात्र झेलबाद होत आहे ओळी संघाचा. त्यानंतर पुढील गोलंदाज आलाय तो होळी संघाचा फलंदाज अमोल वाडकर आणि त्याचा सामना करेल तो विशाल बांदल. उत्कृष्ट हा गोलंदाज आहे विशाल बांदल. चांगल्या प्रतीचा हा बॉल मात्र यावर एक धाव पूर्ण झालेली आहे आणि स्कोर 31 धावा लागलेल्या आहेत. यानंतरच सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं संघाचे कर्णधारक राहुल बरदाडे आपल्याला गोलंदाजी करताना दिसून येतील. बघूयात आपण आता आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करता येते. उत्कृष्ट हा टाकलेला चेंडू पण यावर एक धाव पूर्ण केलेली आहे ती होळी संघाने. पुढील चेंडू घेऊन येत आहे तो राहुल आणि त्याला प्रत्युत्तर देईन तो अमोल. उत्कृष्ट असा हा फलंदाज आणि त्याच तोडीचा गोलंदाज टाकलेला चेंडू मिस फिल्डिंग आपल्याला इथं दिसून येते. व्हाईट प्लस 3 धावा 4 धावा या चेंडूवर आलेले आहेत होळी संघाला आणि इथे धावफलकावर धावा लागल्या आहेत त्या 33 धावा. कुठेतरी होळी संघ अजून स्कोरची गरज आहे कारण की ते षटकार लावलेले आहे. यावर मात्र या षटकार या षटकानंतर धावफलकावर धावा लागलेल्या आहेत त्या 20 धावा आणि तिसऱ्या षटकाचे काही बॉल शिल्लक असताना बघूयात आपण काय होते. गोलंदाजी करताना राहुल बरदारे आणि इथं मात्र डावबाद झालेला आहे तो अमोल.
या विकेट नंतर स्कोर चव्वेचाळीस धावा झालेले आहेत त्या होळी संघाच्या आणि शेवटच्या ओव्हरचे काही बॉल शिल्लक आपल्या संघाचं प्रतिनिधित्व गोलंदाजी करताना राहुल वरदळे आणि इथे मात्र जेलबाद झालेला आहे. इथे पिसावरे संघाला 45 धावांची गरज जिंकण्यासाठी. आणि तुषार शेट्टी यांना विनंती करतो की आपण समालोचन करायचे, कारण की सगळेच खेळाडू आपल्या आवाजाच्या प्रतीक्षेत आहेत. चला ओवळी संघाने आपले चित्ररक्षण सोडून घ्या. पिसावरे संघाचे दोन फलंदाज धन्यवाद. हॅलो आवाज आरो मक्यात क्रिकेट पंचेचाळीस धावांची गरज वैभव स्ट्राइक बघा बघा पिसावऱ्याचा देतो वैभव चौधरी चॅम्पियन ऐकून पिसावऱ्यासाठी बघायचं बघत चार वेळा चॅम्पियन ट्रॉफी घेतली ना, चार शर्ट चार ट्रॉफ्या नावावर येतो वाघाच्या. युट्यूबला लाईव्ह बघा वैभव चौधरी पत्ता टाका तुला दिसत दोन बोलातच धावलंय कला कौशल्य आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे माझ्या वर्गातला खेळाडू या डॉट बॉल बॉलर पण काहीतरी हुशार दिसतोय चलाकी धावतोय चालू द्या खेळ वैभव स्ट्राइक उत्कृष्ट बॉल 12 धावसंख्या पुन्हा एकदा कटक थांबलाही नाही धावसंख्या 16 एकट्याने मारली वर थांबला पुढच्या ओव्हर मध्ये दीपक बघा साधे सुरे खेळाडू माहित सांगा अरे वाभा चालू ठीक आहे इतिहासचा सगळ्यात महाग खेळाडू आहे वैभव चौधरी एक ओव्हर 22 एकट्याचे वरत दीपक चौधरी चिड सुद्धा सॉरी माणूस आहे चुकतो सुधारतो त्याला तर माणूस म्हणतात. धन्यवाद सगळे शांत होते म्हणून म्हणलं जरा हसवावी चुकलो नाही मी. मी पण पिसावऱ्याचा कामामुळे वेळ नाही नाही तर कोणाला पुढे जाऊन देतो
सामना चालू करा दुसरे षटक खेळा दीपक सुपर स्ट्राइक सहा बॉल वाले तिसरा संघ चालू करा डायरेक्ट बॉल इथे कोणता चार ना चार मुझे Wow.